आता पुढे चला वरलं का घेतलं का सगळ्या बॅगा लगेचची गाडी मिळेल आपल्याला निघूया. मी काय म्हणते इतकी घाई करायची काय गरज आहे. मी नाही येणार तुमच्या पैशाने माझं डोकं हलवू नको सर. जेवढं सांगितलं तेवढं कर घे पटपट. ए ए मधुकरा अरे काय चुकीचं बोलते ती. आता मिटलंय ना सगळं संपलंय सगळं आता मग कशाला चाललाय तू घसच. अण्णा अहो हे प्रकरण मिटलं असं तुम्हाला वाटते. मिटलेलं नाही हे प्रकरण. मी सांगतो ना इथे जर राहिलो ना तर या प्रकरणावर सतत चर्चा होत राहणार. ते झालेल्या गोष्टीनं सतत आठवत राहणार. आणि तो साटम तुम्हाला काय भरोसा वाटतो त्याच्यावर. जाताना पाहिलं ना कसा धमकीचा सूर होता त्याचा. चुकून जरी आम्ही कुणी परत त्याच्या समोर गेलो ना तर पुन्हा त्याचा राग उफाळून येईल. अण्णा नको जातोच आम्ही. आणि तो साटम जरी शांत राहिला ना अण्णा तरी या स्वप्नीलचा काय भरोसा आहे. माधुरी आहेच त्याला भडकून द्यायला. नाही आता नाही करणार असं ते. नाही माहित नाही ते काही असू दे पण तुम्ही इथून जायचं नाही बस. हा अरे उगाचच नकारे जीवाला घोर लावत तुम्ही भावन हो. पण तिथे अचानक त्या नव्या शहरात जाऊन असं सेटल होणं इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला. हा या परिस्थितीपेक्षा सोपंच आहे ना. आपण काय काय नोकरीचं काय करणार आहेस तुझ्या. मी ट्रान्सफर घेतली आहे तिकडे पुण्यातही आमच्या क्लासची ब्रांच आहे. अरे अरे तुझं ठीक आहे. वैशालीचं काय. तिचं काय बघेल दुसरी नोकरी नाहीतर बसेल घरी. पण आम्ही जाणार हे नक्की. अरे पण अण्णा प्लीज आता नका थांबू. अगं विचार काय करतेयस. आपल्या दोघांच्याही नात्यापेक्षा तुझं काही महत्वाचं आहे का इथे. चल ना आवर ना मधुकर. अरे ऐक जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्यांना. त्याला वाटतंय ना तिथे गेल्यावर सगळे प्रॉब्लेम्स त्याचे संपतील म्हणून सुटतील. शेवटी आपल्या मुलांचं सुख आपल्याला पाहिजे बरोबर ना. जाऊ देताना सुखीरा.